जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। माझं नाव आदित्य राणे, मायसूर आता तू माझा फ्रेंड एक रुद्र आहे। आता मी नायगावला उतरलो आहे, तिथनं पुढे उडायचं सांग। रुद्र सांग उडायचं सर। आता आपण नायगाववरून चंडिका देवीच्या दर्शनाला चाललो आहे, तर आपण पुढे जाताना तुम्हाला दाखवतो चंडिका देवीचं मंदिर। आत्ता उतरलो जोगेश्वरनं, इकडे आलो आहे नायगाव स्टेशनला, उतरलो आता इकडनं चाललो आहे पुढे। इकडे सगळं मार्केट वगैरे आहे। तर मित्रांनो, आपण ठिकाणावरती आलो आहे, या स्कायवॉकवरती आहे। ठिकाणं शेअरिंग रिक्षा पकडायला चाललो आहे। रोहन हा बघा, आता इकडनं शेअरिंग रिक्षा पकडायला चाललो आहे। बघून 5 मिनिटामध्ये जाऊ तिथनं पुढे शेअरिंग रिक्षा पकडायला चाललो किती झालं अजून मार्केट वगैरे लागलं। इकडे फिलिंगच वेगळी असं वाटतंय, मुंबई वरच्या बाहेर वगैरे आलो। गावी आलो, तिला किती राहतं लपून देवा। हे बघा इकडे रिक्षा वगैरे, शेअरिंग रिक्षा इकडे लागलेलं वगैरे। ठिकाणाचा रिक्षा मध्ये भेटतो। तर आत्ता आपण स्टेशनला रिक्षा पकडली, शेअरिंग रिक्षा। ठिकाणा मंदिरात टेम्पलकडे चाललो। आता पायथ्याच्या इथं उतरलो शेअरिंग रिक्षामधून, हे सर्व सोबत आहेत। हे बघा तिकडचं त्या मंदिराचं गेट आहे, ते लागले। आता जस्ट इथनं उतरलो शेअरिंग रिक्षामधून, आता आतमध्ये चालले मंदिराच्या। हा बघा सोबत रुद्र इथे। आता आपण पायथ्याजवळ आलो आहे, थोड्याच वेळ आपण वरती दर्शनाला जाऊ, शिड्या चढू। थोड्याच शिड्या आहेत, जास्त नाही। इन्फॉर्मेशनवाला हा फिरत असतो कॉलेजला सोडून, हेच कामं करतो इकडे। आता पायऱ्यांच्या इथे पोचलोय, आता एकाने वरती शेड्या जाऊन जाऊ वरती। हे बघा थोड्याशा स्टेपवरून वरती चढलोय, तरीपासून देवळाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात होत आहे। वरती आईचं दर्शन आपल्याला 5 मिनिटात भेटेल। आपण बघू शकता पायऱ्या किती आहेत, त्या थोड्याच पायऱ्यात काय नाही। हे बघा इथे सगळं आता एंटर चढायला सुरुवात झालेली आहे। आता पायऱ्या चढायला सुरुवात झाली आहे, सर्वपर्यंत पायऱ्या। हे काय मधीच, हे झाड वगैरे आहे मधीत लावलेलं शिड्यांच्या। इथं वरती चढू। हे बघा शिड्यांचे इथं म्हणून एक देऊळ आहे छोटस, इथं चढू वरती। हे बघा दिसतंय की नाही, हां इथं आता वरती चढू। आत्या पायथ्याची इथं आले। हे बघा बाजूला वाघ वगैरे आहे, ते तिथं इथनं चप्पल काढायचं, चप्पल कडून आपल्या मंदिराचं सगळे चप्पल वगैरे मंदिरच्या आतले। हे बघा इथे आतमध्ये मंदिर, आता बघा इकडे बसलेलं आहे। हे बघा इथे आतमध्ये आलोय पूर्ण, इकडं सर्व आहे। इथे मेन दर्शन घ्यायचं इथे आतमध्ये। तर आता मंदिराच्या बाहेर ना दर्शन करून बाहेर आले। आता इथे हे बघा हे पूर्ण एक कांना खालचं सर्व दिसतंय, सगळ्यांना दर्शन पाहायला भेटतात। बघू शकता आपण नायगावचं कसं परिसर आहे, हे बघा पूर्ण खालचं दिसते। आत्ता मंदिर आपण पाया वगैरे पडून त्याचे फोटो वगैरे थोडं काढून दिले, ते फोटो काढून झाले। आता इथनं खालीच चालू आहे शिड्यांवरती। आत्ता इथं शिड्या वगैरे उतरतो, वरती सगळ्याचं पाया वगैरे पडून झालं। इथं आता स्टेशनला जाऊ, काय बघा जी पेशंट रोवण्यासोबत। तर आत्ता मंदिराच्या खाली उतरलो आहे, सर्व अर्चन करून झालेलं आहे। हे बघा पाटील लोक सर्व इकडनं हे वरती होतं मंदिर। आता लास्ट खालच्या ह्याला आले पूर्ण पायथ्याशी,
हे बघा मंदिर रोहन वगैरे तिथना पहिला जाऊ स्टेशनला तिकडना बहुतेक मॉलला जायचा प्लॅन आहे. कॅपिटल मॉलला जायचा प्लॅन आहे. हे बघा नाव काय रे करून बाजलो तिगी कुत्र्याचं नाव पण मस्त आहे तिगी. आता तिकडनं शेअरिंग रिक्षा करून उतरलो इथे. तर आता आपण नायगाव स्टेशनला चाललोय. थोड्याच 2 मिनिटात आपण नायगाव स्टेशनला पोहोचू. नायगाव स्टेशनच्या इकडे उतरलोय. हे बघा इकडं नायगाव स्टेशनला जाऊ. मार्केटमध्ये येतात आपण सध्या. आता सध्या मार्केटमध्ये इथं जाऊ स्टेशनला. हे बघा आता इकडे मार्केट आहे. आपल्याला मार्केट पाहायला भेटत. हे पूर्ण इकडे मार्केट वगैरे आहे. नायगावला स्टेशन जवळचं मार्केट आहे. आता मार्केटहून हे बघा इकडे सर्व बहुतेक तर म्हणजे सर्व इथं भेटतं जा. मालपासून भाज्यांपासून सगळं काही भेटतं या मार्केटला. तुम्ही या मार्केटला पण येऊ शकता नायगाव निमित्त आलात तर कुठे फिरायला. हां फिरायला इकडचं काय पाहिजे इतना घेऊन वगैरे जाऊ शकता. तर मित्रांनो आपण आता नालासोपाराला उतरलोय. नालासोपारा त्या तिकडच्या टेम्पलवरनं जाऊन ना जाता इथला नालासोपारा. नालासोपारावरून आपण कॅपिटल मॉल इथलं प्रसिद्ध मॉल आहे ते आपण पाहायला चाललो आहे. हां नालासोपारामध्ये जो फेमस म्हणजे मॉल आहे कॅपिटल करून त्या मॉलमध्ये चाललो आहे आता. कॅपिटल मॉलच्या इथे खाली इंटरला आले. हे बघा इथं एंट्री आतमध्ये कॅपिटल मॉलला. हे बघा हे पूर्ण आहेत. इथं आतमध्ये एंट्री आहे. इथं आता एंट्री आतमध्ये आतमध्ये पण जाऊन बघूया काय काय आहे आतमध्ये. पण चालू ठेवा का इथं चेकिंग करायला आहे आतमध्ये. त्या चेकिंग करूया पहिला. हे बघा इथे बॅग वगैरे ठेवायला. इथं पूर्ण चेकिंग. तर हे बघा आपण आता मॉलच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथनं एंट्री केलेली आहे बघा. आता मॉलच्या आपण आतमध्ये तर आपण हे बघा सर फायनली पोहोचलोय कॅपिटल मॉलला. आता आपण कॅपिटल मॉल सांगून गेलो. आता आपण इथे शिडी वरती जाऊया. हे कॅपिटल मॉल आहे पूर्ण आतून. आता आपला आधी नवीन आयफोन घेण्याच्या तयारीत आहे. आयफोन पाहत आहे. हे बघा आयफोन 14 प्लस. कॅमेरा हे बघा कॅमेरा बघायचा.
आयफोन 14 प्लस आधी घेणारच आहे, लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर हा शॉप आहे आयफोन 14 वगैरे लागलेला. या साईडला सर्व मॅकबुक वगैरे लागलेले. आयफोन तर मस्त आहे, त्याच्यामध्ये आयफोन वगैरे आहे बघा. 14 प्रो. आपण पण लवकर घेऊ आयफोन. येतो काय यूज करता येतो बस काय बाबा, असं नाही की काय केलं नाही, करू शकतो आम्ही पण असं काही नाही, आम्हीही करू शकतो. तर लवकरच भाऊ आपला आयफोन 14 प्रो घेणार आहे, आपण यातून नवीन ब्लॉग करायला तयार होणार आहोत. हे बघा शॉप, त्याच्यामधून आयफोनचा शॉप मला बाहेर आलो आहे. आवाज थोडासा क्लिअर नसेल कारण तर जास्तच गोंधळ वगैरे, तर आवाज क्लिअर नाही ना. हे बघा इकडे भरपूर फिरायला, तर वरती पण दिलं फिरायला, पण थोडंसं फिरण्यासारखं एकदम फिरण्यासारखं आहे, पण थोडंसं आवाज वगैरे थोडंसं प्रॉब्लेम ना, म्हणून सूट नाही केला वरती. तिकडं बाकीचं हे बघा फिरायला वगैरे आहे चांगलं, तुम्ही येऊन बघून जा, विचार वगैरे करून जा. आता जर सेल लागलाय उलट ऑफर आहे. हां आता सेल लागलाय, सेल काही घेऊ शकता. सर्व लागले मित्र, इथला आपला सकाळचा फिल्म वगैरे झालेला. हे बघा एंट्री गेटला इतना सामान बाहेर चाललंय, मॉलच्या बाहेर आत्ता जस्ट आलोय, कारण आत्ता घरी राहू. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनो व्हिडिओ शेअर करा.